अखिल महाराष्ट्र मांग गारोडी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात मांग गारोडी समाजास विनाशर जातीचे दाखले मिळावे, 1950 पूर्वीचे जातीच्या दाखल्यांसाठी लागणारी पुराव्यांची अट शिथिल करावी, समाज अतिशय मागास असल्याने त्यांना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. याबाबत दिगंबर नाडे यांनी अधिक माहिती दिली. की मांग गारोडी समाजाला 50 वर्षाचा पुरावा न मांगता त्यांना रेशन कार्ड जातीचा दाखला देण्यात यावं व मांगरोडी समाजाला पिवळे रेशन कार्ड हे देण्यात यावे बिना शर्तीचं न आट घालता न काय करता. मांगरोडी समाजाचा आजपर्यंत कोणीही आमदार खासदार नसल्यामुळं मांगरोडी समाजाला कुठेही न्याय मिळत नसून तर आम्ही सर्व समस्त मांगरोडी समाजाच्या सर्व नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांनी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची एक भेट घेऊन मांगरोडी समाजाच्या बाबतीत या सर्व समस्या सांगून व व्यथा मांडलेल्या असून तरी समस्त आम्ही संपूर्ण शासनाला विनंती करत आहोत की मांगरोडी समाजाला जातीचे दाखले व पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे ही विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे. यावेळी दिगंबर नाडे, प्रकाश गायकवाड, मांगरोडी समाजाचे युवा ऍडव्होकेट विकास पात्रे, कार्यकर्ते विठ्ठल नाडे, श्याम खनपटे, सुरेश फागजे, रमेश सकट, प्रकाश शिंदे, संजय पवार आदींसह समाज बांधव उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.